आज आपण लपाछपी खेळणार सुंदर असं एक फुलपाखरू बनवूया. चला तर आपण असं सुंदर फुलपाखरू बनवूया. बघा किती छान फुलपाखरू लपाछपी खेळत आहे. हे फुलपाखरू बनवण्यासाठी रंगीबेरंगी पेपर, डिंक, एका कार्डशीटवरती काढलेले फुलपाखरू आणि प्लास्टिकची पट्टी लागेल. सुरुवातीला पेपरमध्ये अशा लाईन केल्या, त्या लाईनमध्ये आपण फोल्ड करून घेऊया. असं फोल्ड केल्यानंतर दोन पेपरचे स्ट्रीप घेतल्यामुळे हा बॉक्स थोडा आपला घट्ट होणार आहे. ह्या बॉक्सच्या एका एंडला डिंक लावूया, तसंच दुसऱ्या पण एंडला डिंक लावून घेऊया आणि डिंक लावलेली बाजू एकमेकांवरती चिटकावून घेऊया. असा फार छान घट्ट आपला बॉक्स तयार झालेला आहे. आता दुसऱ्या पेपरमध्ये 21 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटरचा आहे, मध्ये एक अशी फोल्ड करून घेऊया आणि वरचा कॉर्नर 90° फोल्ड केल्यामुळे एक त्रिकोण मिळून जाईल आणि तिथे त्या त्रिकोणाच्या एका एंडला आपण डिंक लावून घेऊया. डिंक लावलेली बाजू चिटकावून घेऊया. चिटकावून घेतल्यामुळे फार छान तुमचा एक त्रिकोणी बॉक्स तयार झालेला दिसेल. हा बॉक्स असा तयार झालेला आहे. ह्या डब्याची खालची बाजू बघूया आपण. ही खालची बाजू आहे. दाबलात की वर जातो आणि परत खाली येतो, वर जातो खाली येतो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर दोन रंगीत फुलपाखरांना डिंक लावून घेऊया आणि डिंक लावलेले दोन्ही रंगीत फुलपाखरू एकमेकांवरती चिटकावून घेऊया. त्यामुळे आपला रंगीबेरंगी फार छान असा फुलपाखरू तयार होईल. बघा किती छान दोन्ही बाजूंनी दिसत आहे. नंतर प्लास्टिकची पट्टी फुलपाखराच्या पाठीमागे डिंकाच्या मदतीने चिटकावूया. आपला जो त्रिकोणी बॉक्स आहे त्या बॉक्सवरती फुलपाखरू असं व्यवस्थित घट्ट चिटकावून घेऊया. बॉक्सच्या जेव्हा एका साईडला तुम्ही दाबला तेव्हा फुलपाखरू वर येतं, परत फुलपाखरू खाली जातं. ही क्रिया कंटिन्यू आपण जोपर्यंत त्या बॉक्सला दाबू तोपर्यंत चालूच राहील. हे बघा ही पाठीमागची बाजू आहे. फुलपाखरू लावलेल्या बॉक्सच्या दोन्ही साईडला डिंक लावूया आणि आपला जो मोठा बॉक्स आहे त्या बॉक्सच्या मध्ये एक साईडला चिटकावून घेऊया. बघा जेव्हा तुम्ही फुलपाखराला दाबाल तेव्हा फुलपाखरू वर खाली होताना दिसेल. किती छान फुलपाखरू आपल्या ह्या बॉक्समध्ये लपाछपी खेळत आहे. असंच आपल्याला ह्याची पाठीमागची बाजू पण पाहायला मिळेल. हे आहे ह्या फुलपाखराच्या पाठीमागची बाजू. अशाप्रमाणे आपण फुलपाखराच्या जागी माणूस पण लावू शकतो. आपल्याकडे एक डब्बा आहे, यात एक माणूस झोपलेला आहे. डब्बा दाबला की तो वर येतो आणि मग डब्बा लगेच सोडला तो खाली जातो.